अजित पवारांकडून पुण्यामध्ये बैठकांचा सध्या सिलसिला सुरू आहे. सर्किट हाऊसमध्ये यशदाच्या आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असल्याचं कळत आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त उपस्थित आहेत. संध्याकाळी अजित पवारांच्या हस्ते उरळी कांचन येथील पोलीस स्टेशनचं उद्घाटनही होणार आहे. संध्याकाळी 6:30 सुप्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या कारभारावर अजित पवारांनी आता विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.